रास्त भाव धान्य दुकानदारांच्या कमिशन मध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांच्याकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली होती. त्यास प्रतिसाद देत राज्यातील रास्त भाव धान्य दुकानांच्या कमिशन मध्ये वाढ करण्यात आली आहे. याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट व शासनाचे आभार मानले. रास्त धान्य भाव दुकान चालविणाऱ्या दुकानदारास कमी प्रमाणात कमिशन मिळत असल्याने दुकानाचे वीज बिल, जागेचे भाडे व इतर खर्च वजा करून त्यांना दिले जाणारे कमिशन मध्ये रास्त धान्य दुकान चालविणे शक्य होत नव्हते. या संदर्भातील निवेदन आमदार प्रशांत ठाकूर यांनी आमदार गिरीश बापट यांना दिले होते. त्या निवेदनाची दखल घेण्यात आली असून रास्त धान्य दुकानदाराच्या कमिशन मध्ये वाढ करण्यात आली असून आता 70 रुपयाऐवजी 150 रुपये दुकानदारांना मिळणार आहे. दुपटीपेक्षा जास्त कमिशन दुकानदारांना मिळणार असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी आमदार गिरीश बापट आणि शासनाचे आभार मानले आहेत.